नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती तर मित्रांनो बोलणार आहे थोडंसं सा स्मिता सातपुतेबद्दल सातपुरतेबद्दल सा स्मिता जरा थोडीशी डोक्यावर पडल्यासारखी करते त्यामुळं मला थोडंसं तिच्याबद्दल बोला असं वाटत आहे काल स्मिताचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की म्हणजे आज सकाळच टाकलेलं पाहा की तो असा तिचा नवरा तिच्या स्वप्नामध्ये आला आणि काय काय बोलला हे ती सांगत होती बघा बावडसारखं काहीतरी बोलत होती ती तर स्मिताला मला असं सांगायचं आहे की स्मिता व म्हणजे लोकांना वेड्यात काढू नको लोकांना वेड्यात तर काढतेच ग पण मला हे सांगायचं आहे की तुझ्या यशला म्हणजे तुझ्या त्या मुलाला लाजवेल असं काहीतरी बावलटसारखे व्हिडिओ नको बनवत जाऊ मला सांगा पब्लिकला मला विचारायचं आहे की जेव्हा एखाद्या श्रीबाबत असं घडत असतं म्हणजे कसं की तिलं तिचं आपलं रिलेशन म्हणजे ब्रेक झालेलं असतं नवऱ्यासोबत जेव्हा तिचं काही भांडण वगैरे होऊन ते वेगळे झालेले असतात सेपरेट तेव्हा ती बाई खूप दुःखी असते म्हणजे सिरियस असते त्या गोष्टीबाबत खूप सिरियस असते आणि ही काय सांगते की मी हसून घेऊन राहते मी सिरियस घेत नाही अगं बाई तू सिरियस नको घेऊ तू म्हणजे तू हसून घेऊन राहा आम्हाला चांगली गोष्ट आहे परंतु काहीतरी चांगलं का बोलत जा व्हिडिओमधून फालतूसारखे काही बी बोलते मला असं म्हटला मला तसं म्हटला अगं स्वप्न जरी असलं आणि काही तू कॉमेडी जरी करत असली तर त्याच्यातून काय घेण्यासारखी तुझे कॉमेडीमधून डोक्यावर पडल्यासारखं काही पण बोलत असतेस आणि पब्लिकला मला एक सांगायचं तिच्याकडं काय कमी आहे होतो तु, म्हणून तुम्ही तिला सुपर चार्ट तुम्ही तिला मदत करता पैसे पाठवता हो कुणीतरी एका बाईनी तिला चक्क चाळीस हजार रुपये पाठवले होते पहा मागं का बरं पाठवले असतील त्या बाईनी तिला म्हणजे काय असं काय दिसलं कमी त्या स्मितामध्ये म्हणजे तिला असं कुठं उणीव दिसली की स्मिताच्या घरामध्ये ही गोष्ट नाही बाबा तिला ही गोष्ट कमी आहे तिच्या मुलाला हे नाही आहे असं काय आहे कमी तिच्या घरामध्ये त्यांना असं काय वाटलं की हिच्यावर खूपच वाईट परिस्थिती आहे म्हणून हिला पैशाची गरज आहे असं काय आहे काहीच नाही आहे लोकांना ती, पब्लि... ती? पब्लिक म्हणजे काय करते माहिती आहे का ती फसवते वेड्यात काढते हे पब्लिक पण एवढं म्हणजे तिच्या बोलण्यावर जाताना ना की वाटतं खरं तिची परिस्थिती गरीब आणि तिची परिस्थिती दिसता दिसत आहे की आपल्याला समोर ती कशा आहे काय खाते रोज ती तर ती पिझ्झा बर्गर खाते आपल्यासारख्या सर्वसामान्य कष्ट करणाऱ्या लोकांना चांगल्या चांगल्या नोकरदारांना सुद्धा वेळची वेळ फक्त डबासुद्धा सुद्धा मिळत नाही त्यांना डबा सुद्धा वेळचे वेळ मिळ मिळत नाही खायला म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांच्याकडे पैसे वगैरे नसतात परंतु म्हणजे काही कारणास्तव नाही मिळत परंतु आणि पिझ्झा बर्गर ह्या तर गोष्टी बऱ्याच जणांना पाहायला पण भेटत नाहीत खूप असे गरीब लोक असतात की त्यांनाच एक वेळची भाकरीसुद्धा भेटत नाही आहे अशा लोकांना मदत करा अशा लोकांना तुम्ही पुढे घेऊन जा त्यांचं पुण्य घ्या थोडंसं पदरात परंतु स्मितासारख्या लोकांना जे रोज अरे ती किती चांगले चांगले पदार्थ खाते माहिती आहे ना काजू बदाम आणि पिस्ता परत अंजीर आणि चिकन ह्या सगळ्या गोष्टी रोज सारखं सारखं मटन वगैरे ह्या गोष्टी खात असते ती पराठा म्हणजे अस तिच्या जेवणामध्ये सगळं काही चांगलेच पदार्थ असतात रोजचे रोजचे जे आपण हॉटेलमध्ये बनवतो म्हणजे पाहतो काही लोकांना तर हॉटेल असे पदार्थ पाहायलाही भेटत नाहीत बरेच मुलं असतात बरेच लोक असतात आपल्यासारखे सर्वसामान्य त्यांना नाही भेटत या वस्तू खायला पाहायला देखील नाही भेटत परंतु स्मिता दररोज ते तिच्या जेवणामध्ये असतात तिच्या का पिझ्झा बर्गर या गोष्टी ती खाते मग आपल्यासारख्या लोकांनी का बरं तिला विनाकारण मदत करायची नाही करायची मदत तर पब्लिकला मला असं सांगणं आहे की ती तुम्हाला उल्लू बनवते आणि त्यामुळे तुम्ही तिच्या कोणत्या गोष्टीला भलून तिला फालतूची मदत करू नका फालतूची मदत तिला करू नका खूप गरीब लोक आहेत तर या जगात म्हणजे खरोखर आहेत तिला नवरा नाही हे दुःख आहे ते मी समजू शकते परंतु तिला त्याची काही जाणीव नाही आहे नवरा नाही याची तिला म्हणजे कुठलीच गोष्टीची जाणीव नाही सांगू का कारण की असं की पहा ज्या व्यक्तीला म्हणजे ज्या मुलीला नव बाईला नवरा नसतो ती बाई खूप सिरियस असते या गोष्टीमध्ये एखाद म्हणजे ती सांगू सांगते आपलं दुःख पब्लिकला सांगू शकते की मला नवरा नाही आहे आणि असं असं माझ्या जीवनात घडलेलं आहे हे सांगणं ठीक आहे परंतु ही मोहिनीताईचं बरं मोहिताई का नाही आपल्या नवऱ्याची अशी खिल्ली ओढवत किंवा आपल्या नवऱ्याबद्दल असं काही म्हणजे अशी कॉमेडी कवर करत नाही तिच्या नवऱ्याबद्दल ती खूप सिरियस असती नवऱ्याच्या बाबतीत खूप सिरियस असते तिने तिच्या काही चार गोष्टी सांगितल्या त्या सुखदुःखाच्या शेअर केल्या आणि एकदम सिरियसमधून तिने शेअर केलेलं आहे तसं म्हणजे स्मिताने नाही केलं काही स्मिता तर काय सांगत असते माहिती ना लोकांना काल ती म्हटली बघा तिच्या एका व्हिडिओमध्ये की हा म्हणजे ती फेक आयडी बनवून कुणीतरी तिला चॅटिंग करत होतं लाईव्हला तर ती म्हटली का हा कुणीतरी आहे दुसराच मच्छ्या तर मग लोकांनी मला दोनशे रुपये सुपर चॅट मारा रे म्हणजे याला कळल ह्याच्या रिशीवरती कळल लोक मला माझ्यावर किती प्रेम करतात हा माझ्यावर किती जळतात म्हणजे पा ही प्रत्येक गोष्ट पैशातूनच डिमांड करत असते असं नाही म्हणत ती पब्लिकला की मला तुमच्या आशीर्वादाने खूप काही भेटतं खूप काही मिळतं जाऊ द्या मला असा सपोर्ट करत जा तुमची मला पैशाची गरज नको असं कधीच नाही म्हणत ती मला तुमची पैशाची गरज नाही आहे हे नाही आहे असं नाही बोलत परंतु नेहमी हेच बोलत असते मला सुपरचॅट करा मला हे करा ते करा पैसेच मागत असते तुम्हाला कामाला लावून देते त्याचेही मी दोन हजार रुपये घेते एखादं चॅनल प्रमोट करून देते त्याचे मी पैसे घेते प्रत्य प्रत्येक गोष्टी मागत ती पैशाचाच हेतू ठेवून ते काम करत असते म्हणजे खूप स्वार्थी अशी स्मिता आहे ही लोकांना माझी विनंती आहे की अहे प्लीज नका या म्हणजे बाईला म्हणजे तुम्ही सपोर्ट करा मान्य आहे मला तुम्ही तिचे व्ह्यूज वाढवण्यासाठी तुमची तुम्ही तिचे व्हिडिओ पहा तिला सपोर्ट करा सगळ्या गोष्टी तुम्ही करा परंतु पैसे पैसे देण्याचा म्हणजे हा म्हणजे तुम्ही जो वेडेपणा करतात ना तो बिलकुल करू नका ती फसवते तुम्हाला सर्वांना पब्लिकला ते ज म्हणजे कळत नाही आहे ती सगळ्यांना उल्लू बनवते मुलगा एका म्हणजे सांगते साडे साडेपंचवीस हजार रुपये फी आहे मुलाची आणि हे पण सांगते त्याला चणे हरभरे भेटले शाळेत मग मला तुम्ही सांगा प्रायव्हेट शाळेमध्ये न हरभारे भेटतील का नाही ना, ना मग तिचा मुलगा सरकारी शाळेत असू शकतो मग सरकारी शाळेमध्ये जर आहे तर मग त्याला एवढी फीस कशी हे म्हणजे सर्वसामान्य लॉजिक आहे ना हे आप आपल्याला कळायला हवं आपलं आपण तिला मदत करतोय सपोर्ट करतोय म्हणजे पब्लिकला काहीच कळत नाही का असा त्याचा अर्थ होतोय का नाही ना पागलबाई झाली डोक्यावर पडल्यासारखं काही पण व्हिडिओ बनवते काही पण बोलते काय घानेरडं बोलते पातते काय काही कुठं काय बोलते टाकडा टकडाव असल्या काही शब्द वापरते नवऱ्याला पण काय बोलते तुम्ही बोलत पहा आता पाहिला असेल त्याचा तो व्हिडिओ स्वप्नात आला मला असं बोलत होता असं बोलत होता की म्हणजे काय काय घाणरडे बोलत होती ती बघितलं का सुद्धा आपल्याला म्हणजे चांगलं वाटत नाही ते काय घ्यायचं असतं ग तुझ्या मुलाचा विचार कर ग स्मिता थोडासा मी मुलाचा विचार कर त्याला चांगलं वाटेल त्याला चांगलं पाहावेल मोठ्यापणे त्याला लाजवणार नाही असं काही नको बनवू थोडंसं व्यवस्थित बनवत जा आम्हाला तुला सांगण्याचा हेतू एवढाच आहे की तुझा मुलाचं भवितव्य खराब होऊ नये किंवा त्याला भविष्यात काही अपमान वाटू नये म्हणूनच तू थोडंसं तुझ्या व्हिडिओमधून चांगलं बनवत जा चांगले शब्द वापरत जा जेणेकरून त्याला कधी काही म्हणजे अपमान वाटणार नाही हो तर तुला मला एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून धन्यवाद